नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये. आज आपण सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे व्हेज मंचुरियन बघणार आहोत. ह्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 कप किसलेला कोबी, 1/2 कप मैदा, 1/2 कप कॉर्नफ्लोअर, 2 मोठे चमचे चिली पेस्ट किंवा शेजवान सॉस, 1 मोठा चमचा सोय सॉस, 1 छोटा चमचा चिली सॉस, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा मिरी पावडर, 1 चमचा मध, 1/2 वाटी चिरलेली कांद्याची पात, प्रत्येकी 1 चमचा आलं आणि लसूण बारीक चिरलेलं, तळण्यासाठी तेल. आता आपण कृतीकडे वळूयात. एका बाउलमध्ये पहिल्यांदा आपण किसलेला कोबी काढून घेऊयात. आता यामध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लावर घालून घेऊयात. जर मैदा आणि कॉर्नफ्लावर नसेल तर आपण कणिक आणि रवा सेम प्रमाणात घालावा. रवा किंवा कॉर्नफ्लोअर हे आपण कुरकुरीतपणा येण्यासाठी घालतो आणि मैदा किंवा कणिक मिसळून येण्यासाठी म्हणजेच बाइंडिंगसाठी घालतो. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूयात. चवीनुसार म्हणजे साधारण 1/2 चमचा मीठ ह्याच्यात लागेल. मिठानंतर 1/2 चमचा मिरी पावडर घालून घेऊयात. आता आपण हे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात. कोबीला पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे, त्यामुळे आपल्याला अगदी थोडंसंच पाणी आत्ता घालून घ्यायचं आहे. फार घातलं तर ते मिश्रण अगदी सैल होऊन जाईल. तर आता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण तळण्याची तयारी करूयात. इथे मी तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम करून मीडियम आचेवर सगळे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. आता इथे मी गोल वगैरे काही विशिष्ट आकारात न तळता मंचुरियन जस्ट तेलात सोडतीये, पण त्यामुळे हे मंचुरियन जास्त कुरकुरीत व्हायला मदत मिळेल आणि नंतर सॉस आपल्या मंचुरियनला चांगल्या प्रकारे कोट होईल. हे बघा, मंचुरियन असे सगळ्या बाजूने पलटून नीट तळून गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता की मंचुरियन छान गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत दिसत आहेत. इथे मी तुम्हाला एक टिप देते. कुठलाही तळणीचा पदार्थ तेलात जो रंग असेल त्यापेक्षा बाहेर काढल्यावर डार्क दिसतो. तर तुम्हाला जर रंग एक अपेक्षित असेल तर त्या रंगाच्या एक स्टेज आधीच तो पदार्थ तुम्ही बाहेर काढा, म्हणजे त्या पदार्थातला डार्क रंग आणि कडवटपणा येणार नाही. आता असेच आपण आपले बाकीचे सगळे मंचुरियन तळून घेऊयात आणि मग वळूयात दुसऱ्या भागाकडे, म्हणजे सॉसकडे. सॉससाठी मी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे. आता त्यात बारीक चिरलेलं आलं लसूण घालून चांगलं परतून घेऊयात. इथे मी फक्त आलं लसूण घातलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर इथे चिरलेला कांदा आणि ढबू मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता. आलं लसूण झालंय. आता यात आपण चिली सॉस घालून घेऊयात, साधारण 1 चमचा. लगेच त्याच्या पाठोपाठ चिली पेस्ट किंवा शेजवान सॉस, यापैकी जे आपल्याकडे असेल ते घालून घेऊयात. मग घालूयात सोय सॉस. मंचुरियनसाठी सोय सॉसची चव सगळ्यात जास्त प्रॉमिनंट असते, त्यामुळे सोय सॉस साधारण आपल्याला 3 ते 4 छोटे चमचे घालून मग सगळं छान एकत्र करून घ्यायचं. आता आपण घालूयात 1/2 वाटी पाण्यात 2 चमचे मिसळलेलं कॉर्नफ्लावर. कॉर्नफ्लावर घातल्या मात्र आपल्याला लगेचच ढवळावं लागेल, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील. आता तुम्ही बघू शकताय की कॉर्नफ्लावर घातल्यावर सगळे सॉसेस आणि तेलाचं जे मिश्रण आहे ते सुकून आले.
तर मग आपण आता ह्याच्यात साधारण अर्धी ते एक वाटी पाणी घालून घेऊयात. याच्यात आपण आता चवीनुसार मीठ घालूयात. याच्यात जे सॉसेस आहेत त्यात सगळ्यात बऱ्यापैकी मीठ आहे, सो आपण पाणी आणि कॉर्नफ्लॉर पुरतं मीठ आणि गोडीला मध घालूयात. जर तुमच्याकडे मध नसेल तर एक चमचा साखर पण चालेल. मंचुरियन जरासं आंबट गोड असतं, सो मध किंवा साखर ती गोडी देईल आणि जो आपण सोया सॉस घातला आहे त्याचा शार्पनेस कमी करेल. आता आपला सॉस एकजीव झालेला दिसतोय, तर आपण ह्याच्यात तळलेले मंचुरियन घालून घेऊयात. आता तुम्हाला जर एखाद्या पार्टीसाठी ही डिश करायची असेल तर तुम्ही मंचुरियन वेगळे तळून ठेवू शकता आणि सॉस वेगळा करून ठेवू शकता. ऐनवेळी फक्त सॉस गरम करून एकत्र केलं तरी चालेल. किंवा ही आपण स्टार्टरसाठी डिश करतो आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल मेन कोर्ससाठी तर ह्याच्यात आपण जेव्हा पाणी घातलं तिथे आपण व्हेज स्टॉक किंवा जास्तीचं पाणी आणि मीठ घालून तुम्ही त्याची ग्रेव्हीही तयार करू शकता. आता आपण फायनल टच म्हणजे आपल्या मंचुरियनमध्ये चिरलेली कांद्याची पात घालूयात. कांद्याची पात इथे दोन कामं करते. मंचुरियनला एक क्रंच देते आणि त्याचा जो एक ब्राऊन कलर आहे किंवा डार्क कलर आहे त्याला मस्त एक ग्रीन इफेक्ट देते. अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल आपले ड्राय व्हेज मंचुरियन तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.